अखिल दिगंबर जैन सेतवार संस्था द्वारा 23वां राष्ट्रीय महाधिवेशन नागपुर में आयोजित किया गया। इस कार्यक्रम में मुख्य रूप से केंद्रीय मंत्री नितिन गडकरी उपस्थित थे। शेवटी देशाची प्रगति आणि विकास म्हणजे सर्व समाजाचा सर्वांगीण विकास। आणि सर्वांगीण विकासामध्ये पहिला सगळ्यात महत्त्वाचं कोणतं क्षेत्र असेल तर ते शिक्षण आहे। कालच आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। नॉलेज हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, सगळ्यात मोठी शक्ती आहे। इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आपलं उद्देश आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे जी नक्कीच भगवान महावीरांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांच्या जीवनात देखील तेवढीच महत्त्वाची आहे की नो पर्सन इज वेस्ट, नो मटेरियल इज वेस्ट। इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ। म्हणजे जे वेस्ट आहे त्याचे वेल्थमध्ये रूपांतर करण्यात येतं। पण समाजामधल्या तरुण मुलांना आणि समाजातल्या विशेषतः भविष्यातल्या नागरिकांना दिशा देण्याचं काम समाजातले सिनियर आणि ज्येष्ठ नागरिक करत असतात। अशा अधिवेशनामधून समाजामध्ये पुढल्या 25 वर्षात 50 वर्षात सामाजिक क्षेत्रात, आर्थिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, सेवेच्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय प्रगती आणि विकास करायचा आहे याची चर्चा होत असते। आपण असं म्हणतो नेहमी की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुमंत। प्रत्येकाकडनं काही ना काही शिकायला मिळत असतं आणि म्हणून त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण पुन्हा पुढे जात असतो। आणि एका परिवाराचा नाही, एका व्यक्तीचा नाही जेव्हा विकास होतो त्यातून सर्वांगीण समाजाचा विकास होतो। आणि म्हणून या समाजाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, उन्नती झाली पाहिजे, समाज सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे या भावनेतूनच समाज उन्नतीच्या करता आखलेला हा कार्यक्रम म्हणजे हे आपलं राष्ट्रीय महाअधिवेशन आहे। गोष्ट लक्षात ठेवतो आणि नेहमी मित्रांना सांगतो की यू कॅन डोनेट आय, बट यू कॅनॉट डोनेट विजन। डोळे दान करता येतात पण दृष्टी दान करता येत नाही। आज मला सांगितलं की आपल्या समाजामध्ये दिलीपजी हे एक शासकीय अधिकारी आहेत आणि बाकीचे अनेक लोक आहेत तिथले, विदेशात जाऊन त्यांनी यशस्वी काम करतात आहेत। पण या सगळ्यांपासून प्रेरणा घेऊन समाजामध्ये इंजिनियर्स किती तयार होतील, डॉक्टर्स किती तयार होतील, IAS ऑफिसर किती तयार होतील, IPS ऑफिसर किती तयार होतील, समाजामध्ये उद्यमशीलतेच्या आधारावर, एंटरप्रिनरशिपच्या आधारावर उद्योजक किती तयार होतील, समाजामध्ये साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार किती होतील, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन शेवटी त्या समाजाची प्रगती आणि विकास किती आहे हे त्यावरून निश्चित होतं। आणि म्हणून आपण भगवान गौतम बुद्धांचं स्मरण करतो, भगवान महावीरांचं समर्थन करतो, आपण सगळेजण त्यांची भक्ती मार्गाने पूजा करतो। मला अतिशय आनंद आहे की 22,000 कोटी रुपये खर्च करून मी भगवान गौतम बुद्धांचा जन्म तिथे झाला आणि देहावसान झालं सगळ्या ठिकाणच्या गावांना जोडण्याचा एक बुद्ध सर्किट म्हणून मोठा मार्ग तयार केला 22,000 कोटी। आणि त्याचवेळी जैन समाजाची पण जेवढी जेवढी दैवत आणि स्थान आहेत त्या सर्वांना जोडण्याकरता देखील जैन सर्किटची देखील योजना बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री यांना जोडणारा 12,000 कोटी रुपयाचा मार्ग तयार केला। आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत असणारा संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज देहू आणि आळंदीवरून आपल्या महाराष्ट्राचं दैवत पंढरपूर, विठोबा याला जोडणारा आता 12,000 कोटी रुपयाचा भक्ती मार्ग पूर्ण होत आहे। गाणगापूर असेल, तुळजापूर असेल, अक्कलकोट असेल, भारतातल्या प्रत्येक धार्मिक स्थानी आपल्याला नीट चांगलं जाता आलं पाहिजे। आपले जी ध्यान धारणाची मंदिरं आहेत परमेश्वराची ती स्वच्छ असली पाहिजे,
पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे आणि ज्याप्रमाणे भगवंताने सांगितलेला त्याप्रमाणे आचार विचार तिथे तसा असला पाहिजे. आपण भगवान महावीरांचं स्मारक केलं आणि त्या ठिकाणी मांसाहार केला कधीच ते योग्य होणार नाही. आणि म्हणून भगवंताच्या विचारानुरूप आणि त्यांनी दिलेल्या आदर्शानुरूप जीवन जगणं हीच खऱ्या अर्थाने त्या धर्माचं आपण पालन करतो, कर्तव्य करतो असं म्हटलं आहे.